पारनेर तालुक्यातील पोखरी येथे तब्बल 70 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दातेसर यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पोखरी पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीसाठी 30 लक्ष रुपये, जांभूत ते तालुका हद्द रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरणासाठी 20 लक्ष रुपये, जनसुविधा योजनेअंतर्गत मुस्लिम दफनभूमीसाठी 10 लक्ष रुपये, तसेच हिंदू स्मशानभूमीसाठी 10 लक्ष रुपये अशा एकूण 70 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले, युवासेना तालुका प्रमुख नितीन शेळके, शिवसेना विभाग प्रमुख अमोल रोकडे, सरपंच हिराबाई पवार, सतीश पवार, परसराम शेलार, अण्णासाहेब पवार, अशोक खैरे, सीताराम केदार, रोहिदास शिंदे, दिलीप पवार, चेअरमन साहेबराव रोकडे, माजी सरपंच लहानू करंदीकर, वारणवाडीचे सरपंच संतोष मोरे, दत्ता आहेर, ग्रामपंचायत सदस्य विकास रोकडे, कैलास ऍग्रो प्रवीण भन्साळी, शेखर काशीत, संजय काशीत, यादव फरतरे, मुन्ना सय्यद निजाम पटेल, विष्णू खैरे, पंडित खैरे, महादू पवार, मधुकर शिंदे, शिवम पवार, गणेश दरेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना काय म्हणालेत सभापती गणेश शेळके व ग्रामस्थ, याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहुयात. सन्माननीय आमचे मार्गदर्शक काशीनाथजी दातेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शुभ हस्ते या ठिकाणी आता पार पडलेला आहे. खऱ्या अर्थानं पारनेर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं विजयराव आवटे जसे पाय उतार आमदार पदावरून झाले त्यानंतर आपल्या सर्वांना वाटलं होतं की कुठेतरी आपला तालुका विकास कामांच्या माध्यमातून कुठेतरी मागे जाईल, परंतु दातेसरांच्या माध्यमातून, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण तालुक्याला दाखवून दिलेलं आहे की आपण विकास कामाच्या पाठीमागे कधी मागे राहणार नाही. आवटी साहेबांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे, आपण पहिला विकास करायचा, राजकारण आपण करायचं मागे ठेवतो आणि पहिला जो आहे तो विकास कामावरती भर देतो, त्याचं उत्तम उदाहरण गेल्या जवळपास 5-6 महिन्यापासून आपण विकास कामांचा या ठिकाणी धडाका धरलेला आहे. प्रत्येक गावामध्ये जवळपास 50 लक्ष ते 1 कोटी रुपयाची कामं ही दररोजची चालू आहेत. जवळ पत्रकार बंधू आहेत या ठिकाणी, सर्वांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे की आपण कुठल्या कुठल्या गावामध्ये कशा कशा पद्धतीने या ठिकाणी कामं करत आहोत. दातेसरांच्या माध्यमातून आपण जी आमदार साहेबांची उणीव होती ती दातेसरांच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने पारनेर तालुक्यामध्ये उणीव भरून निघलेली आहे. या पुढच्याही काळामध्ये दातेसरांच्या माध्यमातून आपण जी काही कामे आहेत ती नक्कीच करणार आहोत. सर्वात जी मोठी कमिटी आहे जिल्ह्यामधली ती बांधकाम समितीची जी कमिटी आहे, ती सरांना आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, शुभेच्छामुळं, या ठिकाणी आवटी साहेबांच्या मार्गदर्शनामुळं या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्याचा परिपूर्ण वापर दातेसरांनी आपल्या पारनेर तालुक्याच्या विकास कामासाठी या ठिकाणी केलेला आहे. पूर्ण वेळ दातेसर त्या ठिकाणी वेळ देऊन आपण कशा पद्धतीने तालुक्यामध्ये जास्तीत जास्त निधी खेचून आणता येईल याचा प्रयत्न दातेसरांचा नेहमी असतो. आणि आपल्याला जर तालुक्यामध्ये काही लोक म्हणतात आम्ही 1.5 कोटीचा बंधारा केला, 1 कोटीचा बंधारा केला, आम्ही दररोज 1 कोटीची उद्घाटनं प्रत्येक गावामध्ये करतो. 1 कोटीचा बंधारा तुम्ही एका गावामध्ये दिला असेल, प्रत्येक दररोज आमचा उद्घाटनाचा कार्यक्रमांचा सपाटा या ठिकाणी चालू आहे, त्याच्यामुळे विकास कामांच्या बाबतीमध्ये आजही आम्हीच पुढे आहोत हे आम्ही नक्की या ठिकाणी सांगतो. आम्ही या ठिकाणी आम्ही सर्वांना बोलवलं आणि आमचा मान सन्मान केला या निमित्तानं पोखरी ग्रामस्थांचे मी खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो. आता सरपंचांनी त्यांनी एक मागणी केली, एक आम्हाला सार्वजनिक शौचालय पाहिजे. मी या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितलं आपण लगेच त्या ठिकाणी पाणी करून प्रस्ताव घ्या, त्याचं एस्टिमेट करा, प्रशासकीय मान्यता देऊन लवकरात लवकर आपण या ठिकाणी एक सार्वजनिक शौचालय चालू करू. एक दुसरा एक प्रश्न आहे, आत्ताच एक मेनाताई ठाकरे ग्रामीण पाणी पुरवठा योजना या ठिकाणी चालू झालेली आहे. आपला जो ग्रामीण भाग आहे या ठिकाणी, ग्रामीण भागामध्ये जर आपल्याला एक वाड्या वस्त्या असतील आणि तिथे पाण्याची सुविधा नसेल, एक पाणी साठवण क्षमतेसाठीसुद्धा एक आपला शेततळं आपण त्या ठिकाणी करू शकतो, एक पाण्याची टाकी करू शकतो आणि थोड्याफार वितरिका करू शकतो. साधारण 1-15 लाख रुपयापर्यंत आपण त्या ठिकाणी त्याचं इस्टिमेट करून तो निधी आपण खर्च करू शकतो. माझी सर्वांना या ठिकाणी परिसरातल्या जनतेला या ठिकाणी ग्रामस्थांना विनंती आहे की आपण या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घ्यावा आणि आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी पुरवठा योजना पारनेर तालुक्यामध्ये भरीव प्रमाणामध्ये राबवणार आहोत. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पोखरी गावामध्ये माननीय जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती दाते सर, तसे याच गावचे ते भूमिपुत्र, त्यांनी या जिल्हा परिषदेच्या मार्फत गावातमध्ये जवळजवळ 1.5 कोटीची कामं
या ठिकाणी काही कामं झालेली आहेत, काही कामं प्रगतीपथावर आहेत, त्याचप्रमाणे मंजूर पण कामं या ठिकाणी पवळदऱ्यामध्ये आहेत, त्याचंही थोड्या दिवसामध्ये भूमिपूजन होणार आहे. आज या ठिकाणी 70 लाख रुपयाच्या कामांचे भूमिपूजन माननीय दाते सर त्याचप्रमाणे सभापती शेळके साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. त्यांच्याकडून गावासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने अभिनंदन करतो आणि यापुढील काळातही त्यांच्या हातातून गावातील बहुतेक विकास कामं होतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पोखरी गावामध्ये जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती माननीय काशिनाथजी दाते सर यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी विकास कामांचा या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे. जांभूत पठाराचा अतिशय महत्त्वाचा असणारा सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न या ठिकाणी जाण्यायेण्याचा सरांनी या ठिकाणी 1 किलोमीटर डांबरीकरण दिलेलं आहे. त्याचबरोबर पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी 30 लाख रुपयाचा निधी देऊन या ठिकाणी त्याही कामाचा शुभारंभ झालेला आहे. त्याचबरोबर दफन मुस्लिम समाजासाठी दफनभूमीसाठी 10 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे आणि त्याचबरोबर हिंदू समाजासाठी स्मशानभूमीसाठीही 10 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. असं जवळपास 69 लाख रुपयाचा निधी सरांनी पोखरी गावासाठी दिलेला आहे. आणि आज या ठिकाणी सभापती गणेश शेळके साहेब त्याचबरोबर युवा सेनेचे शेळके साहेब त्याचबरोबर शिवसेना तालुका प्रमुख बंडूशेठ रोखले हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहे. सर्वच या ठिकाणी ग्रामपंचायत पोखरी आणि ग्रामस्थांच्या वतीनं मी सर्वांचं धन्यवाद देतो आणि आभार मानतो. पोखरी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये माननीय काशिनाथजी दाते सर कृषी व बांधकाम समितीचे सभापती यांनी जवळजवळ 70 लक्ष रुपयाचे काम या ठिकाणी दिले. आमचा जांभूत पठाराचा रस्ता जो होता तो शेतकऱ्याच्या दळणवळणाचा जास्त गरजेचा होता, त्याचं काम सरांनी हाती घेऊन ते पूर्ण केलं. त्याचं पण भूमिपूजन या ठिकाणी झाले. तसंच दोन्ही बी समाजाचे स्मशानभूमीचं बी भूमिपूजन या ठिकाणी झाले. दवाखान्याचं कामासाठी 70 लाखाचा त्यांनी निधी दिला. सरांचं व त्यांच्या सहकाऱ्यांचं सर्वांचं ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो, स्वागत करतो. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.